पुण्यातील चाकण येथील अरगडे हॉस्पिटल व प्रसूतीगृह संचालित खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पहिल्या नेस्ट IVF सेंटर अर्थात टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. मला असं वाटतं की या परिवारामध्ये इंटेलिजन्स पण आहे, एनर्जी पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटिग्रिटी पण आहे आणि त्यामुळं अतिशय आदर्शवत असा हे अरगडे परिवार आहे की ज्याच्या पहिल्या पिढीनं दुसऱ्या पिढीमध्ये सगळे संस्कार दिले आणि आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षापासून ही वैद्यकीय सेवा चाकणकरांना या ठिकाणी देत आहे. मला असं वाटतं की या कलियुगामध्ये हे सगळे मूल्य जपणं, चांगले मूल्य जपणं फार कठीण आहे, त्यालाच आपण कलियुग म्हणतो. परंतु अशाही कलियुगामध्ये आज या हॉस्पिटलमध्ये येणारी प्रत्येक महिला हिचं नॅचरल बाळंतपण कसं होईल किंवा डिलिव्हरी कशी होईल यासाठीचेच प्रयत्न केले जातात हे निश्चितच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते डॉक्टर रत्नाकर महाजन, माजी आमदार राम कांडगे, डॉक्टर अविनाश अरगडे, हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर असित अरगडे, ॲडव्होकेट सुप्रिया अरगडे आदी उपस्थित होते. म्हणून पदवी घेतल्यानंतर हे हॉस्पिटल 31 डिसेंबर 2006 आम्ही सुरू केलं होतं आणि त्यावेळेला आम्ही काही म्हणजे मी स्वतः त्यावेळेसच्या भाषणामध्ये हेच सगळं आपले मित्रपरिवार सगळा या ठिकाणी उपस्थित होता आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर काही वचनं मी दिली होती. सर्वात उत्कृष्ट अशा सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं म्हणालो होतो, वाजवी दरात काम करू असंही म्हणालो होतो आणि खर्चाच्या बाबतीतली असलेली पारदर्शकता असेल, हॉस्पिटलमधलं घरच्यासारखं वातावरण देणं असेल आणि जी व्यावसायिक नीतिमत्ता ज्याला आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये एथिकल मेडिकल ती माझ्या वडिलांच्याकडनंच मला प्राप्त झालेली होती आणि ती सुद्धा देण्यासाठी असंही म्हणालो होतो. आणि मागील 15 वर्षामध्ये चाकणवासियांच्या आणि खेड तालुक्यातल्या सगळ्या रुग्णांच्याकडनं आम्हाला जे प्रेम आणि सहकार्य मिळालं त्याच्यावरनं मी असा समज करून घेतला आहे की बहुतेक करून आम्ही ही सगळी वचनं पूर्ण करत आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की या मागच्या 15 वर्षामध्ये या रुग्णालयामध्ये आम्ही जवळजवळ 8,000 प्रसूती यशस्वीपणे पार पाडलेली आहे आणि त्याचबरोबर 3 ते 3,500 वंध्यत्व रुग्णांना सुद्धा अपत्यप्राप्तीची चिकित्सा यशस्वीपणे प्राप्त करून देऊ शकतो.